साचा घेऊन जाऊ चकली करत होतो ना तेव्हा मी पण असंच गोलगोल फिरत होतो. म्हणूनच हे असे पिठाचे सरळ सरळ तुकडे पडले. मोठे मालक तुम्हाला बोलत आहे. राणी 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 हे महाराणी काला खाली दे. मी ऐकलंय ना, मला माहितीये, मलाच बोलतात ते राणी, कारण मीच आहे त्यांची राणी. हा तू आहे ना, आता हे लाडू आहेत ना हे बोजून ठेव बघा. हो बघा. अगं बाई कसा दिसतोय मी? काय चाललंय तुमचं आणि काय सकाळी सकाळी राणी राणी? सकाळी सकाळी अगं आज दिवाळी आहे ना म्हणून राणी. हे तर मला काय वेड लागलंय तुला राणी म्हणायला. हो वेडच लागले तुम्हाला. हा कसला पोशाख केलाय, टाय म्हणून एक काय बांधलाय, कशावर काय, अहो कोट काय, अहो पायजमा घातलाय त्याच्यावर तुम्ही, शॉल कसा, अहो काय आहे असं ना, टिपिकल तुम्ही इंडो अमेरिकन मॅन दिसता. हसा हसा तुम्ही हसा. ही जर वेशभूषा अक्षय कुमार केली असती ना तर या चोमण्याने पण वेशभूषा केली असती ती. अगं मी हे तुला विचारायला आलो आहे की मी आता दिवेत काय घालू, म्हणजे सूट घालू, पगडी घालू, चप्पल घालू, बूट घालू का? आय वॉन्ट टू आस्क यू. तुम्ही की नाही एक टिपिकल भारतीय पोशाख, हा त्यामुळे आता टाय कोट शाल पॅन्ट काय सांगायचं आहे. माझा पोशाख कसा आहे? अगदी मस्त छान असा, म्हणजे ना दिवाळीला साजेसा असा पोशाख आहे. पण तू कंदील घेऊन का फिरतोयस? एक कंदील लावलाय ना आता, हा कुठे काय आतापर्यंत कोण फिरवायला मिळाली नाही ना म्हणून कंदील घेऊन फिरतोय. पांचटपणा करू नकोस. अगं पांचटपणा काय, कंदील घरात अडकवण्यासाठी जागा शोधतोय मी, डॅडांनीच सांगितलं. डॅडांनी सांगितलंय? कर करा त्यांच्या मनासारखी एक तरी गोष्ट कर. या दिवाळीत ना दिवाळ करून निघाल्यासारखा त्यांचा चेहरा झाला. म्हणजे आपल्या कंपनीतल्या कामगारांनी बोनस खंडणी सारखा मागितला की काय? ए पक्का डपळापूर कर, आपला बोनस आहे ना पगाराच्या पाचपट मिळाला पाहिजे का, नाहीतर घरात येऊन फटाके वाजवून फटाक फटाक फटाक. हो ना, म्हणून तर त्यांनी फटाके सुद्धा आणलेले नाही. आता बघ, त्यांना गोड खायचे नाही म्हणून फराळ नाही, तिखट खायचे नाही म्हणून शेव चकली काही नाही, आता थंड पदार्थ खायचा नाही म्हणून आईस्क्रीम नाही. त्यात त्यांचे नॉन महाराष्ट्रीय मित्र आज फराळाला आपल्याकडे येणार आहे. आता हे सगळं हे खाणार नाही म्हटल्यावर हे त्यांच्याकडे फक्त बघत बसणार. मम्मा काय करून ठेवलंस तू डॅडांचं, हे खाऊ नका ते खाऊ नका, हे पिऊ नका ते पिऊ नका, लवकर झोपा लवकर उठा. तू आहे ना त्यांना एकदम अज्ञाधारक विद्यार्थ्यासारखं करून ठेवलंस, त्यामुळे ना ते अगदी अज्ञाधारक मुलासारखे वागतात. बघ आता कपडे बदलून येतील. हे मो कसा दिसतोय मी?
पेशवा दिसतो म्हणे बाजीराव पेशवा ना एकदम बाजीराव सिंगम ए तू बस काय बाजीराव बुटातला बाजीराव हो बूट काढायला दिसलो मी आणि कपडे कसे घातले मग मी पडणार जात लवकर वेगळ्या सारखे वागतात नुसते मम्मा पण डायडा ना या ड्रेस मध्ये एकदम तरुण वाटत होते एकदम मदनाव वर्तार काय मदनाव वर्तार तुला मदना अवतार असं म्हणायचंय का तेच ते ग पण एकदम बघा हा म्हणत होता तुम्ही यंग दिसताय म्हणून यंग दिसत व्हॉट डू मीन दिसतोय अरे आहेच मी यंग आता बघा संध्याकाळी कशी मैफिल रंगवत होते कोण कोण येणार मिसेस टायर वाला तिचा टायर हा ते जाम टायर्ड करतात शकील मुर्दा बाबा बंगाली काय ही तुमच्या मित्राची नाव आहे हे बिझनेसमॅन आहेत का अंडरवर्ल्ड वाले अगं अंडरवेअर हाच खरा बिझनेस आहे अंडरवर्ल्ड हाच खरा बिझनेस आहे तुला सांगतो आपल्या कुटुंबावर कुठली अडचण आली ना तर रक्ताच्या नात्यातले कोणी धावून येणार नाही तर हेच खरे अंडरवर्ल्ड वाले धावून येतील पण अडचणी सुद्धा याच माणसांमुळे येतात तुला ना काही सांगायची सोय नाही प्रत्येक गोष्टीत काय ना काहीतरी उणीवा काढतेस तू दादा मम्मा काय चाललंय तुमचं आज दिवाळीच्या मूर्तीवर पण तुम्ही भांडताय भांडता म्हणजे भांडताय म्हणजे बघ बघ डोळ्यांनी बघ स्वतःच्या अरे अजून फराळाचा पत्ता नाही ज्या गिफ्ट द्यायच्या त्याचा पत्ता नाही आहे आणि तो कोणतो काय नाव आपल्या मुलाचं ते करण हा करण त्याचा अजून पत्ता नाही पहिला नाम लिहावर शैतान हजीर करण येतो दिवाळी तुला गोवाळीच घालतो तुला गोळीच घालतो अरे स्वतःच्या मालकाशी कसं वागावं याचं तुला शिक्षण द्यायला हवं नो नो नॉट 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 ओनली नॉट ओनली आय विल टीच यू मी शिकेन म्हणजे कसं चुकता चुकता माणूस शिकतो ना मामा काय करू याच ग नाही नाही नको 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 रे नको 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 रे अरे दिवाळी आहे ना खूप मेहनत केली रे त्याने फराळ केलाय घराची साफसफाई केली आहे नको रे नको नको तुम्हाला जर मला त्रास होत असेल ना तर जातो कस मी अरे जातो जातो म्हणतो आणि इथेच बसतो जा ना मग नाही दिवाळीत घर सोडून जायचं नसतं ना हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हे बघ आता चार दिवस दिवाळी आहे की नाही ती संपली की हा जाईल निघून आणि या घरात माझी रोजच दिवाळी असते ना मला काम सांगा बघा कसं पटकन करून टाकतो ते हो ना मग हे हा कंदील घे आणि पटकन कुठेतरी लाव चांगल्या ठिकाणी आणि हे बघ गॅलरीत लाव हा कंदील हा आणि येताना फराळ घेऊन झालं झालं आटपलं हे काय ते बाबल्या प्रकरण तर आता आपण फळ काय केलं तर जरा चाकूया काय काय गिफ्ट चालले तर बघूया काय काय दादा प्रत्येक गिफ्ट हे एक सरप्राईज आहे बरं का म्हणजे काही मी सिलेक्ट केलं काही भूमिकाने सिलेक्ट केलं अरे देवा भूमिकेने आणल्यात ना म्हणजे नक्कीच त्या महाग आणि निरुपयोगी असणार कर्ण तुला सांगितलं होतं ना मी गिफ्ट सिलेक्ट केले तसं सांगू नको म्हणून बघितलं ना मम्मा कशा बोलतात मला तू आधी करण म्हण कर्ण करण म्हण कर्ण अरे आज दिवाळी अरे मला वाटलं निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही निदान गोड बोला एकमेकांशी अरे कर्ण अरे मनुष्य सोहळाला सणाचं स्वयंसुलग नसते एक वेळ माकडाला शिकवलं तर तो नीट वागेल पण माणसाला कितीही शिकवलं तरी तो माकडासारखाच वागणार कसा वाटला माझा डायलॉग मस्त 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 क्या बात है क्या बात एक मिनिट मी तुझी माफी मागतो तू माझी माफी माग काय दिवाळीच्या दिवशी सगळ्यांनी आपले हेवे दवे विसरून एकत्र यायचं असतं म्हणून तर दिवाळी सारख्या सणाची योजना केलेली आहे हो ना मग ठीक आहे मग आता फराळ देईल पण एका कवीने सुद्धा म्हटलेलं आहे आणि तो कवी मीच आहे नेहमीप्रमाणे कविता लिहिलेली आहे ऐका ऐका गेले सगळे जण गेले मी आहे ना तू आहेस ना आणि काय आहे कोणी असो किंवा नसो माझी कविता मी ऐकू शकतो मी जाऊ नाही तू आहेस तू थांब आता ऐका आली दिवाळी आली दिवाळी दीप उजळती घरोघरी जणू काजवे चंद्र नितारे उतरनो आले भूवर दीपोत्सव हा स्वर्ग लोकीचा होई साजरा पाहतरे खिसे रिकामी होती तरीही ताटामध्ये श्रीखंडपुरी
आनंदाचा सण आपला, आनंदाचा सण आपला, चला साजरा करू, चला स्नेह वाढवू, नाती जोडू, भांडायचे मग कशाला। अरे संपली कविता, वा 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 मालक वा, काय कविता होती, काय आवाज होता। अरे तू आवाज ऐकलास की कविता ऐकली? नाही आवाज गोड असला ना की कुठली पण फालतू कविता चांगलीच वाटते। कविता फालतू आहे? वा 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 वा, छान छान। पण तुम्ही आता जे काय पलायन केलं ते या कवीच्या भीतीने केलं की या कवितेच्या न्यूनगंडाने केलं? असू दे असू दे, पण ही माझी कविता आहे ना या दुर्बोध रसिकाने ऐकली आणि त्याला दादही दिली। अरे त्याने फराळ आणला ना तिथेच तो फसला। अहो सारखं सारखं काय त्याची चेष्टा करताव, आणि तू प्रत्येक दिवाळीला एकच कविता ऐकवतोस, दुसरी काहीतरी नवीन तुला लिहिता येत नाही का? तू प्रत्येक दिवाळीला एकच प्रकारचा फराळ करतेस, त्यात काही बदल होतो का? दादांच्या वागण्यामध्ये काही बदल होतो का? त्या दोघांच्या भांडणामध्ये काही बदल होतो का? मग मी कशाला नवीन लिहू? आणि आज रात्री आपल्याकडे जी मैफल आहे ना, त्या पाहुण्यांना सुद्धा मी हीच कविता ऐकवणार आहे। नको बस पुरे, नाही तर त्यांचा आपल्या दिवाळीबद्दल गैरसमज व्हायचा। नाहीतरी काय आजकाल दिवाळीच्या पहाटे उठायचं, पहाटेच्या कार्यक्रमाला जायचं, नाटकं बघायची, गाणी ऐकायची, म्हणजे वर्षभर त्या नको त्या सिरियल्स पाहण्यात अडकून पडायचं आणि दिवाळीचे पहाटे तेच करायचं। अरे मग सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन बोलायचं कधी, आपली मनं मोकळी करायची कधी, हे कधी होणार? अरे मी पोट तिडकीनं तुम्हाला एवढं बोलतोय, तुमच्या लक्षात येतं का? शरणागती पत्करलेल्या सैनिकासारखं तुम्ही चेहरा पाडून तोंड पाडून असे मान खाली घालून का बसला? काय ना काय गेल्या दिवस तुम्ही हेच बोललो का? आताही तेच बोला, तेच तेच बरोबर, कंटाळा कसा येत नाही? सगळ्यांचे आता गैरसमज दूर झाले। हा चल आता आपण फराळ करू। ह्या ज्या दोन डिश आहेत की नाही, हा त्या तुमच्या, आणि ही जी आहे स्पेशल लाडू, ही तुमच्या। लाडू लाडू का बोर आहेत? लाडू असे मोठी धन वळायचे असतात, ते बहुतेक चिमटी धन वळलेले दिसतात। हो हो, कारण हे स्पेशल लाडू तुमच्यासाठी। हो तुम्ही खूप गोड खाता की नाही? माहिती गोड, मग त्यावर तुम्ही ताव मारणार, मग तुम्हाला त्रास होणार, मग तो त्रास मला सहन करावा लागणार। आता हे लाडू दिसावेत बरं का, मोठे लाडू दिसावेत म्हणून माझ्याकडे एक आयडिया आहे। हा असा छोटा लाडू घ्यायचा, असा भिंगाने असा बघायचा, अरे बापरे केवढा मोठा लाडू, आणि खायचा। मस्त मस्त आयडिया आहे, चला आता फलहाराला सुरुवात करूया। अरे आधी मी सगळ्यांना ओवाळणार। इश काय बोलवा तुम्ही, हा काय गुढी पाडवाय का ओवाळायला सगळ्यांना? झालं, हिने तिच्या संस्कृतीचे तारे तोडले। अगं पाडवा वेगळा, गुढी पाडवा वेगळा, म्हणजे गुढी पाडवा वेगळा असतो आणि दिवाळीतला पाडवा वेगळा असतो। गुढी पाडवा म्हणजे नव वर्ष चैत्र महिना आहे। माझी आई सणासुदीला जांभई द्यायची। तुम्ही का जांभई देताय? आई तुझी आठवण येते। अगं तू आई विषयी त्यांना जे काय सांगितलं त्यांना कळलंय, आता तुझ्या आईने सणासुदी या विषयावर काय PhD केली आहे का? अहो आपण पाडवा का साजरा करतो हे तिला कळायला नको का? आता तिच्या आईने काही तिला शिकवलं नाही, त्याला आपण तरी काय करणार? कळलं हा मम्मा कळलं मला, हा पाडवा वेगळा असतो, माझ्या आईचा एवढा उद्धार करायची गरज नाहीये, म्हणजे या पाडव्यानंतर भाऊ बीज येते, म्हणजे बहीण भावाला तेव्हा ओवाळून टाकते बरोबर। तस आपण ह्या सगळ्यांना आता ओवाळायचं, ओवाळून टाकायचं नाही। चला चला एकमेकांना मिठे मारा आणि मिक्स करा। हो थांबा आधी ओवाळू दे, काय चाललंय तुमचं, थांबा दे रे। पळा पळा पाय पळा मेरे चरणों की दासी, पाय पळा नांदा भांडा भांडा पण नांदा। आता हा हातात घ्या। पाया पडते हा आता मी पण हातात दे त्याच्या नारळ। Thank you.
पाया पडते ना अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे वा वा वा, हा आशीर्वाद पूर्ण होऊ दे रे देवा. आता मला कोण ओवाळणार आणि माझ्या कोण पाया पडणार, म्हणजे या वर्षीचा पाडवा पण उपाशीस. अरे 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 अरे, काळजी करू नको सा बाळा, तू आमच्या पाया पड, आम्ही तुला आशीर्वाद देतो. पाया पडतो हा, लवकरात लवकर लग्न होऊ दे. चल आता फराळाला सुरुवात करा. अहो चिवडा चिवडा घेतो. अजिबात येऊ नका रे बा, तुम्ही घ्या 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 घ्या. मी सांगू कसा झालाय फराळ, चकली गोड झाली आहे, चिवड्याला हिंगाचा वास येतोय, भाकरवडी खाल तर डोळ्यातून पाणी आहे, आणि लाडू लाडू साखर ऐवजी मीठ टाकलंय. आधी सांगितलं असत तर मी उगाच माझ्याच पायावर धोंडा मारून घेतला असता ना तुला. ना आता तुझ्या हॅलो हॅलो फोन उचला. हॅलो कुठे आपण? हॅलो कोण? टायर वाला? हा बोला. काय टायर वाला फुटला? टायर फुटला, गाडी पलटी झाली. आपण सगळे सुखरूप आहेत ना? ठीक आहे. काय झालं? ते टायर वाला त्यांच्या सगळ्या मंडळींसह एकाच गाडीतून येत होते आणि टायर फुटला. मग काय, ते आता उद्या येणार आहे. बरं झालं ग बाई, देवच पावला. आता आजच्या आज बाजारात जा आणि चांगला फराळ घेऊन उद्यासाठी. तर मंडळी, डफापूरकरांच्या घरामध्ये सण असो वा नसो असंच गमतीदार वातावरण असत. आणि हाच असतो आमचा तुमच्यासाठी हलका फुलका फराळ. तर मंडळी, दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही आमच्या घरी या. आणि हो, आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी दिवाळीची खास गिफ्ट सुद्धा आणली आहे. आणि आता आपली ओळख झालेलीच आहे, तेव्हा माझं पण या वर्षी कुठे काय जमत का जरा बघा. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना डफापूरकर कुटुंबियांतर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. रंगी मूर्ती सारा कसे जणो हास्य असावे. हसरे सारे.